जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ऑडिटची छाननी करण्यासाठी 32,000 लाच घेताना जिल्हा विशेष लेखा परीक्षक रावसाहेब जंगले यांना बुधवारी रात्री 10 वाजता रंगेहात पकडण्यात आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रशासकीय इमारतीत हा सापळा लावला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदार हे जळगाव शहरातील असून त्यांनी तसेच इतर सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांची ऑडिट पूर्ण करून ते छाननीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 चे रावसाहेब जंगले यांच्याकडे सादर केले होते. जंगले यांनी या कामासाठी 31 जुलै रोजी 52,000 मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर नाशिकचे निरीक्षक उज्ज्वल कुमार पाटील, मृदुला नाईक, हवालदार दीपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बावीसकर व दाभोळे यांच्या पथकाने बुधवारी रात्री 10 वाजता सापळा रचून ही कारवाई केली. या संदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी ठाकूर यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. रावसाहेब जंगले जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी जे प्रमाणित केलेले इतर लेखा परीक्षक असतात संस्थांचे, तर संस्थांचं लेखा परीक्षण त्यांनी केल्यानंतर यांच्याकडे ते अहवाल पाठवतात आणि मग यांच्याकडून त्यांना मंजुरी मिळते. त्याप्रमाणे 4 लेखा प्रमाणित लेखा परीक्षकांनी त्यांचे अहवाल यांच्याकडे आणलेले होते रावसाहेब जंगलेंकडे, आणि जंगलेंनी त्यांना फेवरमध्ये लिहिण्यासाठी या 4 जणांकडे 52,000 रुपयांची मागणी केली. त्यापैकी 32,000 रुपये त्यांनी काल स्वीकारले आणि त्यांच्यावर अँटीकरप्शनची कारवाई झाली. त्यांना अटक केलं, माझ्याकडे तपास आहे, आज मी त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलं, कोर्टाने त्याची 1 दिवसाची रिमांड दिलेली. Hello guys, please like, comment and subscribe our channel.